नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो, मी मोहन नंदकिशोर घाईट, जिल्हा परिषद शाळा जोनंदखेडा, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात? चला तर मग आज आपण इयत्ता दुसरी मराठी विषयामधील पाठ क्रमांक 12 पाऊस फुले ही एका छोट्या ससोबांची गोष्ट ऐकूया। मित्रांनो, शनिवारचा दिवस असतो, ससोबाला सकाळी लवकर उठून शाळेत जायचं असतं, म्हणून ससोबा लवकर उठतात। शेपटी फुगवून आपला हळद झटकून ससोबा आईला विचारतात, आई आई तुझी कामं करून झाली? बाबा पण बागेत खाऊ आणायला गेलेत, परंतु अजून सूर्य कसा उगवला नाही, प्रकाश कसा पडला नाही, का अजून रात्रच आहे का ग आई? आईने ससोबाला जवळ घेतले। तोच ससोबा आईला म्हणाला, अग आई मला तुझ्या मिशा टोचतील ना। आईने शेपटी हलवून ससोबाला सांगितले, अरे वेडूले ऐक तर खरं। ससोबा कान टवकारून ऐकायला लागला। आई म्हणाली, आता आकाश भरून आलंय, आकाशात काळे काळे ढग जमलेत, प्रकाश पडेल तो चमचमणाऱ्या विजांचा, आवाज होईल तो कडकडणाऱ्या ढगांचा, आणि मग गारेगार पाऊस सुरू होईल, रिमझिम पाऊस, दमदार पाऊस, मुसळधार पाऊस। कोबी आणि गाजर घेऊन बाबा बागेतून येत होते। पावसाची गोष्ट सांगण्यासाठी ससोबा धावतच त्यांच्याकडे गेला। तोच आकाशात चमकन विचमकली आणि आवाज झाला। तोच ससोबा घाबरला आणि धपकन जाऊन बाबांच्या अंगावर पडला। बाबा आणि ससोबा पावसात भिजायला लागले। ते घरी आले आणि ससोबाने आईला सुद्धा ढकलत ढकलत अंगणात नेले। आई, बाबा आणि ससोबा तिघे जण पण पावसात खूप भिजले, खूप नाचले, त्यांनी गाणी पण म्हटली। अशी ही पाऊस फुलं पडत असताना ससोबाने आपल्या मिशीवरून हात फिरवत आईला म्हणाला, आई आई पावसात भिजल्यानंतर आल्याचा गरमागरम चहा बरा, म्हणूनच मी तुला अंगणात ढकलत आणलंय भिजण्यासाठी। आईला ससोबाला काय पाहिजे होतं ते समजलं। आई म्हणाली, समजलं हं मला ससोबा, तुला काय हवं आहे ते। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण पाऊस फुले ही एका छोट्या ससोबाची गोष्ट ऐकलेली आहे। धन्यवाद।